नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 15 खोद आणखी थोडेसे या कवितेवरील संपूर्ण स्वाध्याय रसग्रहण व मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा याचे संपूर्ण उत्तरासह स्पष्टीकरण पाहूयात। प्रश्न 1, योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा। अ, खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे, याचे उत्तर आहे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे। आकृती पहा, गाणे असते मनी म्हणजे, उत्तर आहे मनात नवनिर्मिती क्षमता असते। प्रश्न क्रमांक 2 पाहूयात, आकृती पूर्ण करा। मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना, पहिली कल्पना आहे आई वडिलांविषयी कृतज्ञता भाव, 2 गुरुजनांविषयी आदर, 3 देशप्रेम मातृभूमी अभिमान, 4 मित्रमैत्रिणींबद्दल जिव्हाळा। प्रश्न क्रमांक 3, कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा। कवितेतील संकल्पना पहा, 1 सारी खोटी नसतात नानी, संकल्पनेचा अर्थ आहे सगळे लोक फसवे नसतात। 2 घट्ट मिटू नका ओठ, मनातील विचार व्यक्त करावेत। 3 मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उत्तर आहे भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत। आणि 4 उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी, मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे। प्रश्न क्रमांक 4, कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा। 1 संयमाने वागा योग्य, सकारात्मक रहा योग्य, उतावळे व्हा अयोग्य, चांगुलपणावर विश्वास ठेवा योग्य, नकारात्मक विचार करा अयोग्य, खूप हुरळून जा अयोग्य, संवेदनशीलता जपा योग्य, जिद्द चिकाटी आत्मविश्वास कायम ठेवा योग्य, जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा अयोग्य, नवनिर्मितीवर विश्वास ठेवा योग्य, धीर सोडू नका योग्य, आणि यशाचा विजयोत्सव करा अयोग्य। प्रश्न 5, काव्यसौंदर्य। अ, खालील ओळींचे रसग्रहण करा। ओळी आहेत जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, आशय सौंदर्य पाहूयात। खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये कवयित्रींनी संयम जिद्द आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या मदतीने जीवन ध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे। माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे हे समजून सांगताना वरील ओळीमध्ये प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय दिला आहे। अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते। काव्यसौंदर्य पाहूयात, कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये, खोलखोल मातीखाली निर्मळ झरा असतो तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते। हतबल न होता हिम्मत न हरता प्रयत्नरत असावे। दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा आनंदाचा अक्षय झरा असतोच, म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजेच सुख धुंडळण्याचे कार्य मध्येच थांबू नये, अंतिमतः प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते। भाषिक वैशिष्ट्ये पाहूयात, साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे व यमक प्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झाली आहे। नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यामुळे कवितेतील सौंदर्य प्राप्त झाले आहे। जरा या संकल्पनेमधून प्रयत्नवाद रसिकांच्या मनावर पूर्णतः ठसवला आहे। आकृती पाहूयात, आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी या ओळीमधील अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा। उत्तर पाहूयात, कवयित्री आसावरी काकडे यांनी खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी असा उपदेश केला आहे। कवयित्री म्हणतात, घट्ट ओठ मिटून दुःख सोसत बसू नये, आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले असते ते शोधून काढायला हवे। हे समजावताना त्यांनी गळणाऱ्या पानाचे प्रतीक वापरले आहे। शिशिर ऋतूमध्ये पानगळ होते, झाड निष्पर्ण होते, परंतु जे पान सुकून रिते होऊन झाडापासून विलग होते त्या पानात झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात। हे जन्माचे अर्थ आयुष्यात सोसलेल्या वेदना
त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पानात सामावलेल्या असतात, म्हणून पुन्हा वसंतात पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते। गळणाऱ्या पानामधून जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागृत होते, हा आशावाद या ओळीतून व्यक्त झाला आहे। पुढील कृती पाहूयात। गाणे असते गमनी या ओळीतील तुम्हाला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा। उत्तर पाहूयात। आसावरी काकडे यांनी खोद आणखी थोडेसे या कवितेमधून सकारात्मक जीवन जगण्याची शिकवण देताना प्रत्येकाच्या मनात असलेल्या निर्मिती क्षमतेला आवाहन केले आहे। कवयित्रीच्या मते मातीखाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न करायला हवेत, धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा, घट्ट ओट मिठून दुःख सोसत राहू नये। प्रत्येकाचे मन हे निर्मितीक्षम असते, त्या अंतर्मनातील गाभ्याशी ज्याचे त्याचे गाणे दडलेले असते, मनाच्या तळाशी असलेले हे गाणे मर्मबंधाची ठेव असते। आपल्यात मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे सार्थक असते। आपल्यातल्या निर्मिती क्षमतेचा शोध आपणच घ्यायला हवा। मनात असलेली निर्मिती क्षमता जागी करायला हवी, म्हणजे मन आनंदाचे डोही आनंद तरंग ही अवस्था अनुभवता येईल। अशा प्रकारे कवयित्रींनी गाणे असते गमनी या ओळीतून माणसाला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश दिला आहे। पुढील कृती पाहूयात। परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही या बाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा। उत्तर पहा। आमचे बाबुळगाव हे गरीब शेतकऱ्यांचे गाव होय। डोंगर झाडी व बिकट मार्ग यामुळे ते तालुक्याच्या गावापासून लांब व सोयीच्या बाबतीत अडचणीचे आहे। आमच्या गावात जेमतेम चौथीपर्यंतच शाळा, तीही एक शिक्षकी एका पडक्या घरात भरायची। पाचवीनंतरच्या विद्यार्थ्यांना जंगलातून वाट काढत 10 किलोमीटर लांबवर तालुक्याच्या गावाच्या शाळेत जावे लागायचे। आमचे रोकडे मास्तर फार मेहनती होते। त्यांनी तालुक्याच्या शिक्षणाधिकाऱ्याला एक अर्ज लिहिला व आम्हा मुलांना प्रत्येक पालकाची त्यावर सही आणायला सांगितली। प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या पालकांची सही व अंगठा आणला। पंचक्रोशीतही आम्ही जाऊन मोठ्या मोठ्या माणसांना भेटलो, त्यांच्या शिफारशी गोळा केल्या। गेल्या 15 ऑगस्टला आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले व गुरुजींनी त्यांना पुढच्या शिक्षण व्यवस्थेचा अर्ज दिला। काही निवडक मुलांनी भाषणे करून पुढील शिक्षणाची व्यवस्था गावातच होण्यासाठी विनवले। अखेर अथक व निष्ठेने केलेल्या प्रयत्नांमुळे आमच्या गावात जिल्हा परिषदची शाळा मंजूर झाली। आम्हाला परिश्रमाचे फळ मिळाले। खोद आणखी थोडेसे या कवितेमधील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा या प्रश्नाचे उत्तरासहित स्पष्टीकरण पाहूयात। पहिला मुद्दा पाहूयात। प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री उत्तर आहे आसावरी काकडे। 2. प्रस्तुत कवितेचा विषय, तर विषय आहे प्रयत्नवाद व सकारात्मकता ही मूल्ये रुजवणे। 3. मुद्दा पहा। शब्दांचे अर्थ लिहा। 1. गाणे गीत, 2. झरा निर्झर, 3. बळ शक्ती आणि 4. जरासे थोडेसे। 4. मुद्दा पाहूयात। कवितेतून मिळणारा संदेश। आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाने व यशाने भरलेला नसतो, खरे तर सदोदित अडचणीच असतात। या अडचणींना घाबरून आपण खचून जाता कामा नये, थोड्याशा प्रयत्नानेही यश मिळेल असा सकारात्मक दृष्टिकोन बाळगला पाहिजे। जग अगदीच वाईट नाही किंवा सगळीकडे वाईटपणा वा खोटेपणाच भरलेला आहे असे मानू नये, प्रयत्न करीत राहिले पाहिजे असा संदेश या कवितेतून मिळतो। पुढील मुद्दा पाहूयात। कवितेची भाषिक वैशिष्ट्ये। प्रत्येक चरणात 8 अक्षरे, दुसऱ्या व चौथ्या चरणात यमक आणि प्रत्येक कडव्यात 4 चरण अशी या ओवीची रचना असते। कवितेला आपोआपच गेयता लाभली आहे। नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यामुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे। या कवितेत संपूर्ण आशावाद भरलेला आहे। या कवितेतील प्रत्येक कडव्यातील शेवटच्या 2 ओळी मनात उमेद निर्माण करतात। पुढील मुद्दा पाहूयात। कवितेतून व्यक्त होणारा विचार। जीवनात खूप कष्ट उपसावे लागतात, तरीही अनेकदा यश हुलकावणी देते।
कधीही प्रयत्न केल्याबरोबर वा कष्ट घेतल्याबरोबर लागलीच यश मिळत नसते. माणसे त्यामुळे नाउमेद होतात. असे माणसाने कधीच नाउमेद होऊ नये, सतत प्रयत्न करीत राहावे. आपल्याला यश मिळेलच अशी आशा बाळगावी, असा विचार या कवितेतून व्यक्त केला आहे. पुढील मुद्दा पाहूयात, कवितेतील ओळींचा सरळ अर्थ. ओळी आहेत, जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. या ओळींचा अर्थ आहे, धीर धरून आणखी थोडे मातीत खण म्हणजे तुला तेथे निर्मळ झरा लागेल. उमेदीने जगण्यासाठी थोडी मनाची शक्ती आवश्यक आहे. समृद्ध जगण्यासाठी आत्मबळ गरजेचे आहे. शेवटचा मुद्दा पाहूयात, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. ही कविता मला खूप आवडली आहे. ही कविता वाचता वाचता मनातील निराशेचे मळब दूर होते. प्रयत्न करीत राहण्यातच यशाचा मार्ग आहे हे मनोमन पटते. थोड्याशा प्रयत्नाने, थोड्याशा बळाने ही उमेद निर्माण होते. या शब्दांनी मनाला उभारी येते. ही कविता माणसाला चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.